मला आमंत्रित केलं होतं। मी माझा मुद्दा इथं स्पष्टपणाने मांडून मी निघालोय बाहेर। माझ्या पंजोबाने राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण कोल्हापूर संस्थानमध्ये करवीर संस्थानमध्ये दिलं होतं। बहुजन समाजाला 1902 आरक्षण दिलं, त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता। आणि म्हणून अनेक 15-20 वर्ष मी पूर्ण महाराष्ट्र पेटून काढतोय की या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं। मनोज दरांगे पाटील जो आमरण उपोषणाला बसलाय तो सलग 3-4 वर्ष आमरण उपोषणाला बसतो आणि मी नेहमी त्यांना भेटसुद्धा देत असतो। दरवर्षी सरकार त्याला काहीतरी आश्वासन देतात आणि तो एक साल पुढे जातो। यावेळी सुद्धा मनोज दरांगे पाटील बसला होता आरक्षणला आणि यावेळी अमानुष्य कृत्य जे लाठीमार किंवा फायरिंग झाल्यामुळं एक महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण निर्माण झालं। मी मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला हे एवढंच निमित्त मिळालं का, तुम्ही आरक्षणाची चर्चा मनोज दरांगेच्या माध्यमातून आज आली आहे समोर, ही बात चांगली आहे, पण त्याच्या अगोदरच ही सगळी चर्चा व्हायला पाहिजे होती, अगोदर सर्वपक्षीय बैठक व्हायला पाहिजे होती। मनोज दरांगे पाटलांची पहिल्यांदा मागणी ही होती की मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठ्यांना सरसकट मिळावं। त्याच्यानंतर त्यांनी ॲडिशन केलं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजातल्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। त्यांचे तज्ज्ञ म्हणजे मनोज दरांगे पाटलांच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ लोक येऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांची काय चर्चा झाली ते मला कल्पना नाही, पण मी सरकारला स्पष्ट सांगितलं, सरकारला हे सांगितलं मी की जर का न्यायालयीन न्यायिक पद्धतीने जर ते आरक्षण बसत असेल, जर तुम्ही प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र पूर्ण महाराष्ट्राला सरसकट घेऊ शकत असाल तर तुम्ही द्यायला पाहिजे, तुम्ही द्यायला पाहिजे सरसकट बसत असेल तर। पण नुसतं लोकांना मराठा समाजाला खुश करण्यासाठी तुम्ही काहीतरी जी आर काढाल आणि परत एकदा तो कोर्टात जर अडकला तर ते मुळीच चालणार नाही, कदापि चालणार नाही। कारण पूर्वी 49 मराठा समाजांचे मराठा समाजातल्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे, म्हणून मराठा समाजाच्या खेळ होता कामाने हे मी स्पष्ट सांगितलं। परत मी एकदा सांगू इच्छितो की जर का त्यांच्या तज्ज्ञांनी जे मतं मांडलेत आणि तुमच्या समितीला जर ते पटत असतील आणि ते कायदेशीर बसत असतील आणि कायदेशीर आरक्षण तुम्हाला कायद्याच्या चौकटीत देता येत असेल तर सकट प्रमाणपत्र तर तुम्ही द्यायला पाहिजे, हे मी स्पष्ट बोललोय। पण हेच होत असताना मी त्यांना सांगितलं की 2014ला नारायण राणे समितीच्या माध्यमातून आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही, ते मीच पुढाकार घेतला होता। त्याच्यानंतर 2016ला परत एकदा महामोर्चे सुरू झाले आणि 2021ला 2018ला परत 2018ला आरक्षण देण्यात आलं जे हायकोर्टात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलं नाही 2021ला। मी त्या सगळ्या सरकारच्या लोकांना आणि विरोधी पक्षाच्या लोकांना एवढंच विचारलं की मी 3-2 वर्षापासून ज्यावेळी 2021 आरक्षण रद्द झालंय त्यावेळीपासून मी पत्र लिहिले, पहिल्यांदा पत्र उद्धव ठाकरेंना लिहिलं, इतके पत्र माझ्या हातात आहेत। मग पत्र मी स्वतः आमरण उपोषणाला बसलो, त्यावेळी मी परत उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र, अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री झाल्या त्यावेळी सुद्धा मी पत्र पाठवलं। त्यांना मी म्हटलं तुम्ही आता रिव्ह्यू पिटिशन उडाले, रिव्ह्यू पिटिशनमध्ये पडले, क्युरी पिटिशन कितपत टिकणार आहे हे सगळ्यांना कल्पना आहे, पण तुम्हाला आरक्षण मिळवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल, तुम्ही सोशल बॅकवर्ड असल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही। पण पहिला मुद्दा मी त्यांना सांगितला की तुम्ही
जे मागासवर्गीय आयोग आहे ते पुनर्गठित करायला पाहिजे। आता जे मागासवर्गीय आयोग मध्ये लोक आहेत ते काय त्यांच्या नावाने किती लीगल केसेस आहेत मला माहित आहे, ते मला काय खोल द्यायचं नाही। पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला मागासवर्गीय आयोग पुनर्गठित करायला पाहिजे, नंबर वन। नंबर दोन, सर्वेक्षण करायला पाहिजे परत एकदा। आणि नंबर तीन, तुम्हाला सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही। कारण का, सर्वोच्च न्यायालय स्पष्ट सांगितले मराठा समाज हा पुढारलेला वर्ग आहे, फॉरवर्ड क्लास। म्हणून पुढारलेला वर्ग जो असतो आणि तुमच्या अपवादात्मक परिस्थिती नसल्यामुळं आम्ही तुमचं आरक्षण हे रद्द केलं, हे 2021 ला सांगितलं। हे 2.5 वर्षापासून मी या सरकारच्या मागे आहे। तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी इम्प्लिमेंट करा, अंमलात आणा। तिथे काय केलं, मनोज दरंगेंच्या त्यांना ते सुचलं की आपण तिथं सर्वपक्षीय मिटिंग, ही सर्वपक्षीय मिटिंग त्यांनी का घेतली नाही, का घेतली नाही त्यांनी सर्वपक्षीय मिटिंग? हा समाजाला खेळ होत नाही का मग? आणि म्हणून मी स्पष्टपणाने सगळे गोष्टी सांगितलेत। परत मी आपल्याला पत्रकार बंधूंना आणि समाजातल्या लोकांना सांगू इच्छितो, पहिल्यांदा मनोज दरंगाई पाटलांनी जे काही मागणी केली सर सकट सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना प्रमाणपत्र द्यावं कुणबीचं, ते जर कायदेशीर बसत असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे। आणि लोकांना आणि तुम्हाला जर कायदेशीर बसत नसेल ते सुद्धा तुम्ही कायदेशीर बसत नसेल ते सुद्धा तुम्ही स्पष्टपणाने सांगायला पाहिजे, हो हे बसत नाही। पण लोकांचा खेळ करून चालला नाही, कारण का पूर्वी 49 मराठा समाजाच्या लोकांनी आत्महत्या केलेले आणि हे चालू असताना तुम्हाला दुसरे काय, जो मी कायदेशीर बाब जी सांगितलेले सामाजिक मागास सिद्ध झाल्याशिवाय, तुमचं सर्वेक्षण झाल्याशिवाय आणि मागास वर्ग आयोग गठीत झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही, हे काय माझे वाक्य नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाचे वाक्य। हे बघा, मी काय, मी माझं मत मांडलं आणि मी तिथं निघून आलो, कारण मी कुठल्या पक्षात नाहीये, कारण का आमचा जो स्वराज्य पक्ष अजून रजिस्टर झालेला नाहीये, म्हणून मी तिथं बसणं चुकीचं आहे। मला असं वाटलं की माझी जी भावना आहे आणि मी येणारच नव्हतो, पण मला असं वाटलं की समाजाच्या साठी आपण यायला पाहिजे, समाजाच्या भावना ही तिथं स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे, म्हणून मी आज तिथं आलो। गेल्या 15 दिवसांपासून ते उपोषण करत आहेत, आज त्यांनी उपचार घेण्यासाठी मनाई केलेली आहे, त्यांचा आरक्षणासाठी जो लढा आहे तो यशस्वी होईल असं नाही, म्हणून युद्ध पातळीवर सरकारने त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि लवकर त्यांना सांगायला पाहिजे। मी स्पष्टपणाने तुमच्या समोर मांडलेलं, याच्यामुळे माझ्याकडे काय बोलण्याचं काही नाही। हिंदी में बात नहीं करने वाला हूँ, जो मराठी में है वो आप ट्रांसलेट। सर्वपक्षीय मीटिंग झाली, आता हे मात्र तो कशा नाव घेतलं तर नाही। राजे तुमचं जे म्हणणं होतं ते सरकार सरवारी तुम्ही मांडलं, त्या अनुषंगाने काही कारवाई होईल असं मला वाटतंय का? आता तरी ठरवा करायलाच पाहिजे ना, तो बिचारा तिथं आमरण उपोषणाला बसलाय। आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला जे कानावलं की तिने उपचार बंद केलेत आणि पाणी सुद्धा काही बंद करणार आहेत, म्हणून त्यांनी पटापट निर्णय घ्यायला पाहिजे, जे काही निर्णय असेल लवकर घ्यायला पाहिजे, सांगाव तिने स्पष्टपणे सांगायला पाहिजे, हो ही न्यायिक बाजू मध्ये बसत असलं तर लगेच देऊन टाका। पण सगळेच राजकीय पक्ष म्हणतायत की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं, पण कसा मार्ग काय सांगा? पहिल्यांदा केंद्रात दोन्हीकडे त्यांचं सरकार आहे ना, केंद्रात सुद्धा त्यांचं सरकार आहे, राज्यात सुद्धा त्यांचं सरकार आहे। जर तुम्ही सामाजिक मागास सिद्ध होत असाल, सामाजिक मागास सिद्ध होत असाल तुम्ही देऊ शकता, कसे देऊ शकता? मी सरकारमध्ये नाही ना, मी ज्या दिवशी सरकारमध्ये येईन करू आपण, काही प्रॉब्लेम नाही आहे। पण तोपर्यंत तुम्ही पहिल्यांदा आयरनीवर विषय कुठला आहे, मनोज दरंगे पाटलांचा आयरनीवर विषय, मनोज दरंगे पाटलांनी जे तज्ज्ञ लोक पाठवले होते त्या तज्ज्ञ लोकांची जी चर्चा झाली त्या चर्चेतनं काय निष्पन्न झाले ते मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या सरकारने क्लिअर करावं। ते न्यायालयाच्या बाजूने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मी काय तज्ज्ञ नाही, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते न्यायिक बाजू आहे, ते न्यायालयाच्या ह्याच्यात कसोटी ते बसू शकते हे त्यांनी क्लिअर सांगितलेले, पण जर बसत असेल तर लगेच देऊन टाका, आणि बसत नसेल तर स्पष्ट हे बसू शकत नाही। कारण का ह्याच्यापूर्वी 49 मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या केलेले आणि ते हे आत्महत्या कोणाला परवडणार नाही आणि मी त्याला समर्थन करत नाहीये, आणि म्हणून लवकरच्या लवकर त्यांनी निर्णय घ्यावा। तो पहिल्या मागणीच्या पद्धतीने जी आर काढलेला आहे तो मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी काढलं, त्यांनी आता महाराष्ट्रातल्या सर सकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं,
म्हणून त्यांनी ते परते आरक्षण सुरू केलेलं आहे आणि आम्हाला आपलं सुरू केलेलं आहे. तर त्याचा निर्णय आता सर एवढं.